राजकीय पक्षाचे सामाजिक चळवळीचे मंचावर उपस्थित असणारे सर्व नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या धर्म जातीमधून पुढे येऊन आपल्या देशाची खरी ओळख या नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे मोठ्या अभिमानाने दाखवून देण्यासाठी आलेले माझे तमाम भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी मनपूर्वक सलाम करतो. मित्र हो, सगळ्या देशभरात दोन गुंडांच्या विरोधामध्ये सामान्य जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. यांच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचे पोचलेले पोपट आता बोलायला लागलेले आहेत. ते म्हणायला लागलेले आहेत की सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट नंतर भारतीय मुसलमान हा खवळलेला आहे. ही लढाई केवळ मुसलमानांची लढाई आहे, परंतु नांदेडच्या जागृत जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की ही लढाई केवळ मुसलमानांची लढाई नाही तर ही तमाम भारतीयांची लढाई आहे. म्हणून बंधूंनो, आता केवळ या देशामध्ये दोन वर्ग झालेले आहेत. संविधानाला विरोध करणारे मोदी शहाचे बगल बच्चे यांचा एक वर्ग आणि दुसरा संविधानाला मानणारा बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज मौलाना अबुल कलाम आझाद टिपू सुलतान छत्रपती शाहू महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना मानणारा असा समाज. म्हणून ही लढाई आपण 101% जिंकणार आहोत. तुम्ही सभागृहामध्ये बिल पास करू शकता, कारण सभागृहामध्ये तुमच्याकडे संख्येचं प्रमाण आहे, परंतु रस्त्यावर येऊन सभागृहातले बिल बाजूला सारण्याचं संख्याबळ हे आमच्याजवळ आहे. हे देशातल्या सगळ्या वंचित समाजाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून बंधूंनो, मी या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित राहून हा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो की मुसलमानांच्या मनामध्ये भाजप सरकारने भीती निर्माण केलेली आहे की मुसलमान हा भारतातला एकटा पडत चाललेला आहे. अरे, आमचे बाप जादे सुद्धा तुमच्या बाप जाद्यासोबत खांद्याला खांदा लावून जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा उभं टाकलेले आहे. त्यामुळे तुम्ही एकटं समजू नका. याच्या आधी याच ठिकाणी मॉब लिंचिंगच्या संदर्भामध्ये आपण आंदोलन केलं होतं. त्याही वेळेला मी हे सांगितलं की मॉब लिंचिंगच्या प्रकरणामध्ये सुद्धा मुसलमानांनी एकटं समजू नये, तुमचा हा भाऊ तुमच्या खांद्याला खांदा लावून तो उभा. म्हणून बंधूंनो, हे सांगायला लागतात, आमच्या हिंदू मधले काही मुस्लिम धर्जीने तुमचा हिंदू कोणता आहे. याच्या हिंदुइझम मध्ये भी फरक आहे. आमचा हिंदू शिवाजीला मानणारा हिंदू आहे, आमचा हिंदू कबीराला मानणारा हिंदू आहे, आमचा हिंदू तुकारामाला आणि नामदेवाला मानणारा हिंदू आहे, आमचा हिंदू छत्रपती शाहू महाराज ज्योतिराव फुले आणि अहिल्यादेवी होळकरांना मानणारा हिंदू आहे, आणि याचा हिंदू हेडगेवारा आणि कोळवलकरांचा हिंदू आहे. हे जर आपण सांगू, हिंदू कधीही अतिरेकी विचार करू शकत नाही, आणि हीच या भारताची ओळख आहे, हीच हिंदुस्थानची ओळख आहे. हे जर आपण समजून घेण्याची गरज आहे. बंधूंनो, परवाला एका माझ्या इम्रान नावाच्या भावानं एक गोष्ट मला सांगितली होती, तेवढी गोष्ट मी तुमच्या समोर ठेवतो. म्हणजे हिंदुस्थानचा आत्मा तुमच्या लक्षात येईल. त्या इम्राननं त्याच्या लहानपणीची आठवण सांगितली. शाळेमध्ये मला चांगलं क्रिकेट खेळायला येत होत, तरी मला शाळेच्या टीम मध्ये स्थान दिलं गेलं नाही. सगळेजण म्हणायला लागले की इम्रान
अरे तू मुसलमान आहेस म्हणून तुला दिलं नाही की काय? त्यावेळेला इम्रान सांगतो की मला टीम मध्ये स्थान दिलं नाही, त्यावेळेला माझ्या वर्गामधले माझे जे हिंदू अजान हो रही जो इधर से लोग क्यों आ रहा है उधर से, कितनी यहां तकलीफ हो रही इधर आने वालों को, इधर यहां जो लोग खड़े हुए हैं बहुत तकलीफ हो रही है उनको। आप लोग जा रहे हैं, रुक जाओ ना अल्लाह के पास थोड़ी देर, थोड़ी देर के अंदर प्रोग्राम खत्म हो जाएगा। इम्रान नदी आपल्या आठवणीमध्ये सांगितलं, मला टीम मधून काढल्यानंतर माझ्या वर्गामधले क्रिकेट खेळणारे माझे दुसरे हिंदू मित्र त्यांनी सांगितलं की इम्रानला जर टीम मध्ये घेतलं नाही तर आम्ही दुसरी टीम तयार करू, आणि पहिली टीम जी निवडलेली आहे त्या टीम सोबत तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, जिंकतील त्याचं सिलेक्शन होईल। लबाडी जैन केलती त्याच्या लक्षात आलं की इम्रान सारखा चांगला खेळाडू जर आपल्या टीम मध्ये नाही तर आपण हरतो, आणि हे जिंकतील। इम्रानला टीम मध्ये घेतलं गेलं, इम्राननं शेवटी त्या आठवणीमध्ये असं लिहिलं, अरे मला टीमच्या बाहेर जे मला सहन करू शकत नाहीत ते माझे हिंदू बांधव जे मोदी आणि शाह म्हणताय की या मुसलमान या देशाच्या बाहेर जाऊ, त्या हिंदूंनी माझ्यासारख्या इम्रानला देशाच्या बाहेर कसे काय जाऊ देतील असा प्रश्न त्यांनी। म्हणून मंगोंना लक्षात ठेवा की हा हिंदुस्थान संविधानाला मानणाऱ्या भारतीय माणसाचा हिंदुस्थान आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल। म्हणून याच्या पुढे सुद्धा एका आंदोलनानं काम होणार नाही, हे लय माजूर आणि निगरगट सरकार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला आंदोलनं करावं लागतील, आणि ते आंदोलन शांततेच्या मार्गाने करावं लागेल। यांना वाटायलंय आता बी काहीतरी व्हाव, दुसपूस व्हाव, काहीतरी काम बिघडाव, म्हणजे हिला हमता येईल आणि मग तमाम हिंदूला सांगता येईल की बघा मुसलमान शांततेने आंदोलन करू शकत नाही, हे लोक हिंसक असतात, आपण पैगंबराला मानणारे लोक आहोत आणि पैगंबराला संपूर्ण जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी मुस्लिम धर्माचा उदय केला, आपण शांतता और अमन चाहने वाले लोग है, और ये बताना हमारी आज जरूरत है कि जो हिंदू भाई सेक्युलर है, जो हिंदू भाई हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर काम करते हैं वही हमारे सच्चे भाई है, जो हमें बहकाते हैं, जो बोलते हैं कि भाई आप कहां से आए, अभी तो बोल रहे कि भाई वो आइडेंटिटी कार्ड, अभी आइडेंटिटी कार्ड तुम्हारा मसला नहीं है भाई, अब हमारे धनगर भाई घूमते रहते भेड़ बकरियां लेके, उनके पास भी नहीं है। तो ये जो एनआरसी का मुद्दा है वो एनआरसी का मुद्दा सिर्फ मुसलमानों के लिए नहीं, भटके विमुक्त आदिवासी इन सबके लिए लागू होना मुद्दा है, ये जरा समझ लीजिए। आज ऐसा दिखाया जा रहा है कि ये संकट मुसलमानों पे है, मगर असल में ये बात है इनको कोई भी नहीं चलता, इनको सिर्फ 3.5% वाले वैदिक चलते, बाकी भी नहीं चलते। तो इसलिए आप घबराना नहीं, इसके बाद भी आंदोलन करेंगे और इंशाल्लाह जब तक ये बिल रद्द किया नहीं जाता, उखाड़ फेंक दिया नहीं जाता, जब तक हम यूं ही रास्ते पे मिलते रहेंगे और हमारा भाईचारा बनाते रहेंगे। धन्यवाद। जय मल्लाद, जय भीम, जय संविधान। आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट, नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध। नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड।